नमस्कार, मी राहुल पहुरकर. मॅक्स मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकंदरीतच आपण बघत आहात की कालपासून आजचा जो दिवस होता तो कुठेतरी आजचा जो दिवस आपण बघितला तर कुठेतरी काही ना काहीतरी विधानांमुळे चर्चेत राहिलेला होता. त्याच धर्तीवर एकीकडे भाजपाचे आमदार, त्यांनी एकीकडे महिलांचा सन्मान न करता केलेलं वक्तव्य हे वादग्रस्त ठरलं, तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाबाबत जो काही निर्णय, ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्या निर्णयाबद्दल त्याचं काही ठिकाणी सामाजिक तत्वावर कुठेतरी त्याचं स्वागतसुद्धा होत आहे, तर काही ठिकाणी त्याच्या तिखट प्रतिक्रियासुद्धा उमटांना दिसत आहेत. आणि आज अशाच या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत तृतीयपंथीयांसाठी जे काम करतायत, सामाजिक स्तरावर ज्या आपल्या काम करतायत, अशा आपल्या महाराष्ट्रातल्या दिशा पिंकी शेख या आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहेत. आणि ते आपल्यासोबत या फेसबुक लाईव्हमध्ये या ठिकाणी आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जुळणार आहेत. आपण त्यांच्याशी बऱ्याच चर्चा करणार आहोत. एकंदरीतच त्यांच्याकडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की समलैंगिक संबंध असतील किंवा त्याबाबत आजपर्यंत असलेली जी लढाई असेल, जी काही कोर्टाच्या माध्यमातून जी सुरू होती, त्याला कुठेतरी आज पूर्णविराम मिळाला का? आणि याचबरोबरीने लैंगिक शिक्षण असेल किंवा सामाजिक स्तरावर जे काही आजही किन्नर असतील किंवा समलैंगिक असतील किंवा लेस्बियन, या संदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये समाजामध्ये जे काही वेगवेगळे आचार विचार आपण बघतो किंवा आजही अशा गोष्टींना विरोध केला जातो किंवा सामाजिक किंवा धार्मिक शास्त्रामध्ये याला कुठेतरी आजही पाहिजे तशा प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारची अनुमती दिली गेलेली नाही आहे. आणि असं असताना आज जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला, त्या निर्णयाचं कुठेतरी स्वागत आज ठिकठिकाणी जो समुदाय आहे तोही करतो आहे. तर सामाजिक समानतेच्या याच्यामध्ये जे काही आज प्रगल्भ विचार करणारे जे काही समाजमनातले लोक आहेत, ते सुद्धा या आज निर्णयाचं स्वागत करत आहेत. मात्र दुसरीकडे दुसरासुद्धा प्रभाव आहे की जो या गोष्टीला आज विरोध करतोय. सोशल मीडियावर सकाळपासून बघतोय की जेव्हापासून निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा झाला तेव्हापासून या निर्णयाला, जसा तो निर्णय आला त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करणाऱ्या लोकांनी तेवढ्याच मोठ्या पद्धतीने ताकदीने याला ट्रोल करण्याची सुद्धा सुरुवात केलेली आहे. मात्र आपण थोड्याच वेळात आपल्यासोबत दिशा पिंकी शेख हे जुळणार आहेत. आपण त्यांच्यासोबत आता लाईव्हमध्ये दिशा पिंकी शेख ह्या आल्यानंतर त्यांच्याकडनं बऱ्याच प्रश्नांना आपण त्यांना विचारणार आहोत. तुमच्या आमच्या सगळ्या मनातील जे काही प्रश्न असतील किंवा आजपर्यंत या विषयांवर आजपर्यंत कुणीही बोलल्या गेलं नाही, बरेच लोक या विषयावर बोलण्यास टाळतात किंवा या विषयांवर बोलल्या जात नाही, आजही आपल्या भारतीय सामाजिक संस्कृतीमध्ये असे बरेच विषय जे आहेत ज्यावर बोलण्यास कुठेतरी आपण त्या गोष्टींना गैर मानतो किंवा वाईट मानतो, त्यामुळं या संदर्भातला जो काही आजचा जो विषय आहे या विषयावर एक सखोल चर्चा ही झाली पाहिजे. त्यांच्या मनातील जे प्रश्न असतील किंवा समलैंगिकतेचे मनातील प्रश्न असतील किंवा किन्नरांचे जे काही प्रश्न असतील या संदर्भातली त्यांची जी मतं असतील ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत. त्यांच्या मनात असलेल्या भावना असतील त्यांना कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आज आम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत. आणि यासाठी आपले जे काही प्रश्न असतील किंवा आपल्या मनातील जे काही शंकाकुशंका असतील ते आपण नक्कीच आम्हाला आमच्या या लाईव्हमध्ये प्रश्न टाकू शकता, विचारू शकता. त्याला नक्कीच सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिल्या जाणार नाहीत, मात्र ज्या काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या माध्यमातून करणार आहोत. आणि दिशा पिंकी शेख ह्या आपल्या या लाईव्हमध्ये आपल्यासोबत आता असणार आहेत. आणि त्यांच्याकडनं का त्यांचा अभ्यास चांगला आहे, एक सामाजिक चळवळीतून दिशा पिंकी शेख ह्या आलेल्या आहेत, त्यांची बरीच पुस्तकंसुद्धा आलेली आहेत आणि एक साहित्यिक सामाजिक चळवळ अशा विविध क्षेत्रातून विविध विषयांवर आजपर्यंत लिखाण केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. आणि त्या आज आपल्याला आपल्या सोबत या आजच्या ज्या निर्णय जो झाला, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे, त्या निर्णया संदर्भामध्ये त्या आपल्यासोबत आज चर्चा करणार आहेत. मी त्यांच्याशी प्रयत्न करतोय, जशाही दिशा पिंकी शेख आमच्यासोबत कनेक्ट होतील त्यांना आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आपण नक्कीच कुठेतरी त्यांना बरीच प्रश्न विचारायचे आहेत किंवा आज जे काही आज दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्यानंतर समलैंगिक संबंधाबाबत ज्या काही
जे काही विचार असतील किंवा जे काही आपल्या मनातले, नक्कीच आपण त्यांना विचारून कुठेतरी त्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम करूया. दिशा पिंकी शेख जर माझ्यासोबत असतील, जुळलेल्या कनेक्ट होत आहेत, आणि दिशाजी आपण माझा आवाज ऐकू शकता? दिशाजी माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय का? दिशाजी आपला माझा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतोय काय? आम्ही प्रयत्न करत आहोत दिशाजींना आमच्या सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक थोड्याच वेळात ते आमच्या सोबत कनेक्ट होतील सुद्धा, आणि आज याच प्रश्ना याच विषयावर आपण एक चर्चा करणार आहोत. दिशाजींना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. त्या कनेक्टिंग इश्यू येत आहेत वाटतं. ओके, कनेक्ट. दिशाजी माझा आवाज, माझा हा माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतो येतो दिशाजी माझा आवाज येतोय का? येतोय ना हो येतो. दिशाजी. हा, मॅक्स महाराष्ट्रच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो खर तर. आणि सो मच. आज जो काही निर्णय आज या ठिकाणी तो झालाय, खरं तर आपलं अभिनंदनही करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने जो समलैंगिकतेबाबत जो काही आज 377 जे कलम होतं ते रद्द करून आज जो एक ऐतिहासिक निर्णय जो दिलाय, तर नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भामध्ये काय आहे नेमकी? माझ्यासाठी तरी माझ्या समुदायाच्या एकंदर व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याचा आज हा दिवस आहे, आणि हा माझ्या इतिहासातला सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा हा दिवस आहे. मी माझा माझा अंडरलाईन यासाठी करते, कारण की अजून तरी बहुसंख्याक समाज माझ्या समुदायाविषयीची जी काही आपुलकीची भावना आहे ती ठेवत नाही अजून इथे. तर त्याच्यामुळे मी माझा म्हणते, नाही ते खरं पाहायला गेलं तर हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, व्यक्ती म्हणून आपल्याला मिळालेला अधिकाराचा आजचा हा दिवस. नक्कीच. पण दिशाजी आवाज येतोय माझा आपल्याला, आपल्यापर्यंत पोहोचतोय? माझा येतोय का? हा येतोय येतोय येतोय, बोला बोला बोला. हा दिशाजी, तर नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय, आणि नेमका आज या निर्णयानंतर असं वाटतंय का कुठं तुम्हाला की न्यायव्यवस्थेच्या निर्णयानंतर सामाजिक मन जी आहेत ती बदलणार आहेत का? पण तुम्हाला असं वाटतंय का, याच्यावर आशा वाटते का तुम्हाला येणाऱ्या काळात? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, तर त्या पद्धतीने हा निर्णय खूप महत्वाचा होता. आणि आता इथून पुढची खरी लढाई आता सुरू होणार. लोकांच्या मानसिकता बदलायला, म्हणजे जर स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये आपल्या इथे भारतामध्ये स्त्रियांची स्थिती एकंदर जर पाहिली, तर माझ्याकडे मेसेज खूप चालू असल्यामुळे थोडस पॉज होत असेल. तर स्वातंत्र्य पूर्व काळातील स्त्रियांची जी काही स्थिती होती ती आणि आजची स्थिती याच्यामध्ये जर फरक पाहिला तर तो फरक खूप हळू पद्धतीने झालेला आहे. आजही महिलांकडे बघण्याची मानसिकता पूर्णतः बदललेली नाहीये. तर मी माझ्या बाबतीत एकाच दिवसामध्ये समाजाची मानसिकता बदलेल ही अतिशयोक्ती ठरेल. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मानसिकता बदलेल, बदलायला भाग पडेल, कारण की संविधान आहे आपल्या इथे. आपल्या इथे कुठली हुकुमशाही व्यवस्था नाहीये. संविधानिक मार्गाने मला माझे सगळे हक्क आणि अधिकार मिळतील, कारण याच्यावर माझा विश्वास आहे, कारण माझा संविधानावर विश्वास. हा, एकीकडे आपण जसं म्हणताय की माझा तुमचा संविधानावर विश्वास आहे, प्रत्येक भारतीयाचा संविधानावर विश्वास असेल, पण मात्र एकीकडे दुसरीकडे सनातन संस्था असेल किंवा बघितलं की जे त्यांच्या या गोष्टीला आज कुठेतरी विरोध करताना दिसतात, किंवा त्यांची जी मतं आहेत ती फार वेगळी आहेत, मग ती धर्मशास्त्रानुसार असतील किंवा इतर या गोष्टीनुसार असतील. तर तुम्हाला काय वाटतं की आजही सामाजिक मानसिकता जी आहे ती धर्म रूढी परंपरे यामध्येच कुठेतरी गुंतून आहे, की त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही आहे? बहुसंख्याक लोकांना भारतीय राज्यघटना मान्य आहे. काही मुठभर लोक असतात की ते त्यांच्या हट्टावर टिकून असतात आणि तेही सोयीने टिकून असतात, स्वतःच्या फायद्यापुरतं टिकून असतात त्याच्यावर, त्यांनाही पूर्णतः त्या गोष्टी मान्य नसतात. नाहीतर ते बदललेच नसते मुळात. त्यांनी सती प्रथा आणि एकंदर बाकीच्या गोष्टी मला त्यांना महत्वच द्यावं असं वाटत नाही, कारण की त्यांच्या नादी लागून जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी वाया घालवतो, आपण जे काही आमचे एम्स आहेत, म्हणजे आता याच्यानंतरचे जे काही असतील शासनासोबतचे ऑदरचे ऑप्शन सगळीकडे लागू पडणं, शिक्षणाचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, हे सगळं लढावंच लागणार आहे. आणि त्यांचं कामच आहे ते विरोध करणं, आणि त्यांनी आजपर्यंत फक्त तेच केलेले.
त्याच्यामुळे त्यांना महत्व देण्यात मला नाही वाटत की इतकं गरज आहे. कारण की वाद उभा करणं आणि मुख्य मुद्दा सोडून विषयाला कुठेतरी दुसरीकडे डावट करणं ही त्यांची परंपरा राहिलेली आहे आजपर्यंत. नाही पण एकंदरीत ज्या रूढी परंपरा ज्या असतील आजपर्यंत ज्या रूढी परंपरेच्या याच्यामध्ये या व्यवस्थेमध्ये विविध व्यक्तींचा किंवा विविध व्यवस्थेचा जो काही शोषण होत गेलेला आहे त्याच्यामध्ये किन्नर समाज असेल किंवा समलैंगिकता किंवा लेस्बियन असतील यांचंही कुठेतरी एक शोषण होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? या सगळ्या रूढी परंपरेमध्ये आजपर्यंत हे शोषण होत आलेलं आहे आणि आज कुठेतरी त्या गुलामीच्या बेड्या ज्या असतील त्या कुठेतरी तुटल्यात असं वाटतंय का तुम्हाला या निर्णयाच्या माध्यमातून? या निर्णयाच्या माध्यमातून त्या शृंखला तुटण्याच्या मार्गावर आहेत किंवा तुटल्यातही समजा कायदेशीर तर तुटल्यात, सामाजिक स्तरावर तुटण्याच्या मार्गावर आहेत त्या. आणि त्याच्यामुळे तर ह्या शृंखला ज्यांनी घातल्या होत्या त्यांचा जीव तडफडतोय. कारण की आमच्या सामाजिक असण्याला, आमच्या व्यक्ती असण्याला जर कुणी जर विरोध केला असेल तर ते ह्या सगळ्या अशा वृत्तींनी मी धर्मांनी नाही होणार अशा वृत्तींनी केलाय. आणि त्याचं त्यांनी माध्यम बनवलं धर्मांना, सगळे धर्म ऑल ओव्हर. तर या वृत्तींनी नेहमीच आमच्या माणूस असण्याला नाकारलेले. आणि ही परंपरा काही आजची नाही, हजारो वर्षांपासून माझ्या पिढ्यान पिढ्या यांनी पायात घुंगरू बांधून नाचवल्या, भिकेला लावल्या. शारीरिक शोषण, मानसिक शोषण, आर्थिक शोषण, सामाजिक शोषण हे सगळं होत होतं धर्माच्या नावावर, परंपरांच्या नावावर, रूढीच्या नावावर. तेव्हा कुठलाही माणूस समोर आला नाही की यांच्यासोबत अन्याय होतोय. सहानुभूती करून गावकुसाच्या बाहेर ठेवलं. आज संविधानाने मला माझे मानवी हक्क मूल्य दिली तर आता हे लगेच त्यांचे सदाचाराचे झेंडे घेऊन पुढे येतात. कितीतरी लेस्बियन असतील ज्यांनी मानसिक दुस्मटीतून आत्महत्या केल्या असतील, कितीतरी गे असतील ज्यांनी ज्यांचे ज्यांच्या हॅरेसमेंट तर झालंच असेल, कितीतरी गेंनी आत्महत्या पण केलेल्या ज्याचा केस रजिस्टर्ड नाही आहेत. चाइल्ड अब्यूज मध्ये सगळ्यात मोठा जर प्रमाण पाहिलं तर तुम्ही जर ट्रान्सजेंडर गेनला जर विचारलं तर त्यांचं सगळ्यांचं चाइल्ड अब्यूज झालेलं आहे. मोस्ट ऑफ लोकांचं 99% म्हणलं तरी चालेल. तर हे सगळे प्रश्न समाजाला दिसत नाहीत का? हा कायदा झाल्यामुळं लोक याच्याकडे आता अस्पृश्यतेच्या दृष्टीकडे, किमान समजदार लोक तरी याला अस्पृश्यतेच्या दृष्टिकोनातून बघणार नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या काळामध्ये आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहू ही मला होप आहे. मी याबाबतीत प्रचंड आशावादी आहे की न्यायालयाच्या या निर्णयामुळे माझ्या आयुष्यात, किमान माझ्या येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्यामध्ये तरी खूप मोठं परिवर्तन होणार. खरंच नक्कीच. मात्र पण आज बघतोय की जेव्हापासून हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज सकाळपासून आला त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मतांतर किंवा ट्रोल करण्याचं मी बघतोय. त्याच्यामध्ये कुठेतरी बऱ्याच लोकांचा एक समज आहे की समलैंगिक संबंधाला कुठेतरी आज जी काही कोर्टाने जो ऐतिहासिक निर्णय घेतला मात्र याच्या माध्यमातून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये HIV रोग असेल किंवा अशा बाबतीतल्या बऱ्याच काही गोष्टी ह्या विविध लोक आपल्या मतातून मांडत आहेत. तुम्हाला काय वाटते की एकंदरीत या समलैंगिक संबंधाच्या माध्यमातून HIV किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठं वाढतील, बाधा होतील, याला कुठं काय म्हणजे या सगळ्या गोष्टींना कुठं काय सायंटिफिक रिझन आहे असं वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये? प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? विरोध करायला काही कारणच उरलं नाही आता. तर त्याच्यामुळे मग काहीतरी उकरून काढल्या चाललंय. आणि हेटरोसेक्सुअल लोकांमध्ये HIV होत नाही का? बहुसंख्याक लैंगिकता असलेल्या लोकांमध्ये HIVचं प्रमाण नाहीये का? आजही आकडेवारी काढून बघा, समलैंगिक त्यांच्या आकड्यापेक्षा खूपच क्वचित मिळतील, तुरळक मिळतील. आणि जेव्हापासून HIVची जी HIV आजाराची माहिती आपल्या इथे भारतात मिळालेली आहे त्याच्यानंतर HIV प्रिव्हेंशन वर काम करणारी लोक कोण आहेत याची पण माहिती काढा. एमसॅक एनसॅकचे आकडे काढा म्हणावं त्यांना की LGBT कम्युनिटीनी मागच्या 20-25-30 वर्षामध्ये HIV वर सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. 6% पर्यंतचा आकडा 3% खाली आणण्यामध्ये LGBT कम्युनिटीचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे. आणि तुम्ही याला जर अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार असाल तर अज्ञान आहे सगळ्यात मुळात. त्यांनी त्याच्याबद्दल आधी चांगला व्यवस्थित अभ्यास करावा. आणि मला असं वाटतं की हे परत मी तेच सांगेन की मुख्य मुद्दा बाजूला ठेवण्यासाठी मग HIVची भीती दाखवण्याचं काम करतात. तसं नाहीये, सगळे अडल्ट लोकांसाठी हा कायदा आहे आणि अडल्ट लोकांना सुरक्षेची साधनं माहिती अर्थातच. आणि त्याच्यानंतरही हे सगळं काही होत असेल तर उगाच आपल्यावर जबाबदारी असल्याचं काय हे करतायत? जो व्यक्ती ते अनुभवतोय करतोय ती त्याची नैतिक जबाबदारी राहील स्वतःच्या सुरक्षेची ना. आता आपण 2018 जगतोय, 1818 थोडी जगतोय. आता आपल्याकडे वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत, आपल्याला माहिती, आपण शिकलोय असं मला वाटतं.
देशाच्या एकीकडे आपण आता मगाशी एचआयव्हीच्या संदर्भामध्ये जे म्हटलं, तर कुठेतरी जे अज्ञान लोकांमध्ये आहे, एकीकडे आजही आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये किंवा या शिक्षणामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये लैंगिक याच्यावर कुठलाही प्रकारचा अभ्यास केला जात नाही, त्याच पद्धतीने समलैंगिकता सुद्धा आता त्यात हे आलेली आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की शिक्षणामध्ये येणाऱ्या काळामध्ये लैंगिक शिक्षणावर कुठेतरी भर दिला गेला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बाबतींमधले जे काही समज गैरसमज असतील ते दूर होतील, असं वाटतंय का तुम्हाला कुठेतरी? भर देऊन जरी नाही शिकवलं ना तरी किमान त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये तो भाग असला तरी मुलांना बऱ्याच गोष्टीची कल्पना असेल राहील. किशोरवयीन मुलांना नाही म्हणत मी, पण किमान 15-16 वर्षाची मुले ज्यांना लिंग आणि लैंगिकता आपण शिकवतो तिथे त्यांना हेट्रोसेक्शुअल बनवतो आपण, तिथे त्यांना किमान ह्या बाकीच्या लैंगिकतांविषयी कल्पना असावी, तेही समाजाचे भाग आहेत ह्याची त्यांना कल्पना दिली जावी. त्याच्यासाठी शिक्षणामध्ये त्यांचा समावेश असणं तर गरजेचंच आहे. आणि जे धडे असतात, जी भाषा आहे आपल्या इथली ती पण खूप जेंडर बायस आहे, तर तिच्यामध्ये पण कशी सुधारणा करता येईल, लोक त्याच्यातनं जेंडर कडे बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलप होतो त्याच्यावर काम केलं तरी खूप पुरेसा फरक पडेल मला असं वाटतं. लैंगिक शिक्षणावर बोलले की परत शिक्षण सदाचार संस्कृतीला धक्का लागतो आपल्या इथल्या, आणि तरीही आपण जगातल्या पॉप्युलेशन मधल्या नंबर 1 कंट्रीज मध्ये आहोत. कामसूत्राचा जन्म इथे झालेला आहे तरी आपण सदाचार आणि संस्कृतीच्या गप्पांच्या आड मानवी मूल्यांना मारतो, त्यांचा खून करतो. तर मला असं वाटतं की शिक्षणामध्ये याचं खूप महत्व आहे, ते यायला पाहिजे, पण त्याच्यासाठी पालक राजी होणं गरजेचे आहे. आणि पालक राजी करण्यासाठी इथल्या शासनाने ऍडव्होकेसी प्रोग्राम राबवणं गरजेचे आहे आणि लोकांना कळवणं गरजेचं आहे खूप की हे का गरजेचे आहे. नाही, मात्र ह्या शिक्षणाची जी चळवळ असेल किंवा ह्या ज्या गोष्टी शिक्षण एज्युकेशनमध्ये आल्या पाहिजेत, यासाठी सरकारसोबत तुम्ही बोलणी करणार किंवा येणाऱ्या काळामध्ये ती लढाई कशा पद्धतीने लढाल? तुम्हाला असं वाटतंय की हे लैंगिक शिक्षण असेल, समलैंगिक संबंध असतील, हे जर शिक्षणामध्ये जर आले तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या समज गैरसमज हे दूर होतील, पण यासाठी तुम्हाला सरकारसोबत किंवा शासनासोबत बोलावं लागणार आहे, तर या दृष्टिकोनातून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये काही पावलं उचलणार आहात का? मी तर साधी एक मी एकटी कार्यकर्ती, माझी काही संस्था संघटना वगैरे नाहीये. मी इंडिव्हिज्युअल लेवलला ऍडव्होकेसी प्रोग्राम म्हणून तरुणांमध्ये जाणं, त्यांना लैंगिकतेबद्दल माहिती देणं, त्यांना जेंडर सेन्सिटाईज करणं हे काम मी करत असते. पण ज्या आमच्या माझ्या समुदायाच्या ज्या काही संस्था आहेत, संघटना आहेत, त्या नक्कीच या गोष्टींना धरून काम करतायत. मागच्या 20-25 वर्षापासून वेगवेगळ्या शाळांना जाऊन सेन्सिटाईज करतायत. शासनासोबत बोलण्याचे प्रयत्न बऱ्याच वेळा झाले, पण शासनाकडनं तसे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेले नाहीयेत. कारण की बऱ्याच म्हणजे 2014 ला एक वेलफेअर बोर्ड झालं होतं ट्रान्सजेंडर साठी, त्याचं काम नंतर का स्थगित झालंय अजूनपर्यंत माहिती नाहीये. महिला आणि बाल सुधार कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ट्रान्सजेंडरना ऍड करण्यात आलं होतं, त्याच्या अंतर्गत बऱ्याच फॅसिलिटी देण्यात आल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही आणि शासन उत्तर देत नाही. त्याच्यामुळे शासनाशी संवाद साधण्याचा आम्ही तर प्रयत्न करणारच आहोत, पण शासन कितपत रिस्पॉन्स करेल ते रिस्पॉन्स मिळतो माहित नाही. दुसरीकडे असं वाटत नाही का तुम्हाला की बरेच जे किन्नर असतील किंवा ते मतदानाचा अधिकार जे नाकारतात किंवा अधिकार आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही आहेत, तो मतदानाचा अधिकार मतदान करत नाही, त्यामुळे सरकार कुठेतरी त्यांना जुमानत नाही, शासन जुमानत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये समलैंगिक किंवा किन्नर असतील यांनी जास्तीत जास्त पद्धतीने मतदान करावं, जेणेकरून सरकारवर कुठेतरी दबाव राहील, कारण तुम्ही त्याचे मतदानच करत नाही त्यामुळे त्यांना तुमची कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, असं वाटत नाही का तुम्हाला कुठेतरी? ऑलरेडी काय माहितीये का की जे गे आहेत त्यांना वोटिंग कार्ड वर गे लिहावं असं वाटत नाही, किंवा आजपर्यंत तसा ऑप्शनच आला नाही. किंवा जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांचं ऑप्शन 2014 ला चालू झालेलं आहे. 2014च्या अगोदर ज्यांचे वोटिंग कार्ड झालेत ते तर ऍज अ फिमेल झालेत किंवा ऍज अ मेल झालेत, तर ते सगळ्यात पहिले ते रिन्यू करावे लागतील, ते अदर मध्ये सगळ्यांना टाकावं लागणार आहे. मतदान आम्ही दरवेळेस करतो, म्हणजे मला जसं वोटिंग कार्ड मिळालं 2014 ला मला वोटिंग कार्ड मिळालं आणि माझ्या परिवारातील 130 लोकांना वोटिंग कार्ड मिळाले नगरमध्ये, तर आम्ही सगळेच्या सगळे वोटिंग करतो. एकही नगरपालिका असो, महानगरपालिका असो, किंवा आमच्या इथले जे काही आजूबाजूचे आमदार खासदार असतील त्यांचे इलेक्शन असो आम्ही वोटिंग करतोच. पण त्याचा आकडा जर काढायचा असेल तर शासनाला परत एकदा जेंडर फ्रिक्वेन्सी नुसार गणना करावी लागणार आहे सगळ्यांची.
जेंडर लक्षात ठेवून, आणि लोक कायदेशीर गुन्हा असल्यामुळे एलजीबीटी असणं हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे स्वतःला मी एलजीबीटीचा आहे हे सांगायलाच घाबरत होते. आता बहुतेक त्या प्रमाणामध्ये वाढ होईल, तो आकडा मोकळेपणाने सांगायला सुरू होईल की मी एलजीबीटीची आहे, एलजीबीटीचा आहे, आणि त्याचा मतदानामध्ये परिणाम होईल बहुतेक. नाही पण एकीकडे जर बघितलं तर शासनामध्ये शासनामध्ये जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात, मग ते लोकसभेमध्ये असू द्यात किंवा विधानसभेमध्ये, ते सामान्य माणसांचे प्रश्न त्या ठिकाणी उठवतात किंवा त्या ठिकाणी त्यांना वाचा फोडण्याचं काम करतात, तिथे कायदे बनतात. मात्र आपल्या संदर्भामध्ये समलैंगिकता संबंध किंवा किन्नर असतील या संदर्भामध्ये कधीही लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आमदार खासदार हे कधीही तुमची बाजू घेताना दिसत नाही. तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधीश बनून किंवा एखादा आमदार खासदार बनून जर त्या ठिकाणी तुमच्या किन्नर समुदाय किंवा समलैंगिक याच्या संदर्भामधला कुठला व्यक्ती जर उद्या जर लोकप्रतिनिधी बनून जर त्या ठिकाणी आला तर तो ते प्रश्न मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि यासाठी येणाऱ्या काळामध्ये राजकीय लढाई आपल्या किन्नर समुदायाच्या माध्यमातून, जसं शबनम मावशी एका आमदार झाल्या, काही किन्नर आजही राजकारणात उतरलेले आहेत, मात्र ते प्रभावीपणे आजही किन्नर समाजातले बरीच लोक राजकारणात येताना दिसत नाही. तर ही चळवळ, राजकीय चळवळ उभारण्यासाठी तुम्ही काय करणार, नेमके किती प्रयत्नशील आहात आपण या संदर्भामध्ये? नक्कीच राजकीय सहभाग हा खूप महत्वाचा आहे. संसदेमध्ये खूप मोजके चेहरे असे आहेत, संसदेत खूप मोजके अगदी बोटावर 2-3 चेहरे असे आहेत की जे एलजीबीटी बाबत खूप सेन्सिटिव्हली त्यांचं म्हणणं मांडतात आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. अगदीच जे शबनम मौसी गेला, त्यांनी त्यांच्या एरियामध्ये त्यांनी बरीचशी कामं केली. त्याच्यासाठी राजकीय सहभाग तितकाच गरजेचा आहे तुम्ही म्हणताय तसं, आणि येत्या काळामध्ये नक्कीच. पण सगळ्यात पहिले बेसिक गरजा पण खूप गरजेच्या आहेत, जसं की शिक्षण झालं, नोकरी, रोजगार, या सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हा राजकीय अंग येईल. आज माझ्या समाजाकडे शिक्षणाचा जे काही समुदाय, बहुतांश समुदाय हा भिक्षुकीवर जगतोय किंवा एलजीबीटीतला समुदाय हा छुप्या पद्धतीने जगतोय, हा समुदाय जोपर्यंत उघड होणार नाही, जोपर्यंत न्यायिक मार्गाने रोजीरोटी कमवणार नाही, तोपर्यंत राजकीय लढाई हा टप्पा तर आहेच. पण त्याच्यासाठी इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल. राजकीय लढ्यासाठी लोकांना राजकीय मानसिकता समजून सांगावी लागेल. जे बाबासाहेब म्हणायचे, आधी शिका मग संघटित व्हा मग संघर्ष करा. तर आता आम्हाला माणूस म्हणून मान्यता मिळाली, आता शिका संघटित व्हा आणि मग राजकीय संघर्ष, सामाजिक संघर्ष या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होतील. तर त्याच्या येणे पावलं उचलले जातील आणि कम्युनिटीतली सगळीच लोक मिळून त्याबद्दल निर्णय घेऊन, ऑलरेडी आता जी लोक आहेत राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, कार्यकर्ता म्हणून असतील किंवा पदाधिकारी म्हणून असतील, तर त्याचाही परिणाम होईल. आता मोठ्या प्रमाणे त्यांचे आदर्श घेऊन बी बरेच लोक तयारी करतायत. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलं राजकीय अस्तित्व असावं, तर बघू तसे चाललेत प्रयत्न सगळीकडनं चाललेत कम्युनिटीमध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने आता मग आता म्हणालात की जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, मात्र यामध्ये आपला समुदाय जो कुठेतरी आहे तो कुठेतरी शिकण्याकडे त्याचा कल पाहिजे तशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसत नाही. एज्युकेशन नाही आहे आणि जे काही एज्युकेशन घेत असतील तर त्यांना आज नोकऱ्यांमध्ये समाविष्ट केला जात नाही. जेंडरचा हाच मुख्य प्रॉब्लेम असल्यामुळे, मग ते पोलीस विभाग असेल, फोर्स असेल किंवा इतर कुठलाही विभाग जरी म्हटलं तरी त्यांना नंतर नोकऱ्यांची फार अडचण होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाकडे तुम्ही अशी मागणी करणार आहात किंवा किन्नरांना कुठेतरी आरक्षण असावं, आणि त्या आरक्षणाबाबत तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? व्यक्ती म्हणून आणि एकंदर ते आमच्या सामाजिक आणि लैंगिक किंवा सगळ्या एकंदर मान्यता मिळाव्यात हा माझा प्राथमिक हेतू जो आज आम्हाला मिळाला, साध्य झाला. आणि नक्कीच इथून पुढे आम्ही शिक्षणातील किंवा नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या बाबत बोलणार आहोत. सरकार सोबत त्याच्याशी जे काही कागदोपत्री व्यवहार असतील किंवा आंदोलनात्मक व्यवहार असतील ते करणार आहोत. संविधानिक मार्गाने जे काही होईल ते करावंच लागणार, कारण की पुढची स्टेप आहे आणि समाजाचा कल नाही. कारण की शिक्षण जे आहे ते स्त्री पुरुषांना दृष्टिकोनात ठेवून तयार केलेलं शिक्षण आहे, मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आमचा कुठेही विचार केलेला नाही, आमच्या लिंग आणि लैंगिकतेचा विचार केलेला नाही, आमच्या माणूस असण्याचा विचार केलेला नाही, आम्हाला होणाऱ्या हरेसमेंटचा विचार केला नाही. वर्गामध्ये मुलं चिडवतात, मुली चिडवतात, त्यांची मानसिकता सुद्धा सरकारने अभ्यासातन तयार केलेली नाहीये. तर मला असं वाटतं की ती गव्हर्नमेंटच्या सोबत लढाई राहणार आहे की तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारा, कारण की आमच्या लोकांना शिकता येईल. आणि शिक्षण ही कसं पाहिजे, कुठल्या बेसवर पाहिजे, म्हणजे ज्याची ज्याचं स्किल बेस इंटरेस्ट असेल एखाद्याला
तुम्ही जर त्याला थेरी बेस शिकवत असाल तर तो शिकणारच नाही, त्याचं मनच लागणार नाही त्याच्यामध्ये, तर त्यातही इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे की कुणाला कसं शिक्षण द्यायचे आणि कुणाला कुठल्या रोजगाराची संधी द्यायची कसं करायचे. तर शासनासोबत ही खूप मोठी लढाई आहे की लॉंग टर्म चालणार आहे, तर त्याच्यासाठी प्रयत्न राहणार आहेत सगळे. मी एकटीच नाही, माझ्यासोबत अजून माझ्या समुदायातील जे ज्येष्ठ आहेत ज्याचे अभ्यासक आहेत यातले, ते त्यांचं मत मांडतील त्याच्यावर आणि त्यानुसार काम होईलच पुढे. देशाची एकंदरीतच बरेच प्रश्न आहेत, म्हणजे किनारांचेच नुसतं हाच प्रश्न नाही आहे. आज जरी समलैंगिक याला जरी आज ठिकाणी 377 कलम हे रद्द करून आज एक ऐतिहासिक निर्णय मोठा घेण्यात आला, मात्र बरेच मोठे मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसंदर्भामध्ये जर एक विचार जर केला तर आजही तुम्ही मूल अडॉप्ट करू शकत नाही, किंवा तुमचा जमिनीमध्ये वारसा हक्क असेल, किंवा इतर अशी मोठी मोठी प्रश्न आहेत. म्हणजे आज एक पहिला टप्पा आपण पार केला, पहिल्या लढाईचा जो पहिला टप्पा आहे तुम्ही आपण जिंकला आहात, मात्र येणाऱ्या काळामधले हे विविध ज्या काही तुमचे न्याय व हक्क आहे, या न्याय व हक्कासाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ती लढाई लढणार आहात, आणि ती लढाई लढत असताना हा जो एक तुमचा समुदाय आहे तो समुदाय एकत्रित संघटित करून तो संघर्ष करण्यासाठी तुमची पुढची रणनीती नेमकी काय राहणार आहे? प्रॉपर्टी राईट्स आहेत, वय वर्ष 18 अगोदर घरातून हाकलून देण्याचे जे काही हे आहेत, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही किंवा फॅमिली प्रॉपर्टीतनं बेदखल करते, प्रॉपर्टीचे राईट देत नाही. दुसरी गोष्ट, विवाहाचे जे काही कन्सेप्ट आहेत, ऍज अ समूह ज्यांना विवाहाची नैतिक नातं हवंय, सोशल सरकारच्या व्याख्येतलं नातं हवंय ज्यांना हवंय त्यांना ते नातं मिळणार आहे का, हा सगळ्यात मोठा एक आव्हान आहे. म्हणजे समुदाय आता त्याच्याकडे डोळे लावून बसलाय की आता आमच्या लैंगिकतेला मान्यता मिळाली तर आम्हाला आमचा जीवनसाथी निवडून त्याच्यासोबत कायदेशीर पद्धतीने विवाह करता येईल का, त्याच्यासोबत कसं राहता येईल का, हे एक विचार करतोय समुदाय, एलजीबीटी समुदाय. आणि ट्रान्सजेंडर समोर तर एज्युकेशन, त्याच्यानंतर रोजच्या जगण्याचे प्रश्न, शिक्षण आणि जोडीदार तो तर आहेच बा. तर या सगळ्यांमध्ये आता ह्या प्रश्नांचा फ्रिक्वेन्स लावून मग लढायचं कसं, याची एक रणनीती ही म्हणावी लागणार आहे, तयार करावी लागणार आहे. त्याच्यासाठी तरी आता पुढच्या तयाऱ्या चालू झाल्या सगळीकडे, की माझ्या काही मैत्रिणी सांगत होत्या की आता त्या मॅरेज ऍक्ट अंतर्गत स्वतःला सामील करण्यासाठी हे करतायत, कुणी आरटीआय दाखल करणार आहे की तिथे ऑदरचा कॉलम चालू करा म्हणून. मी स्वतः त्याच्यासाठी अप्लाय करतेय. बाकीच्या काही लोकेशनी शाळांच्या शाळा कॉलेजेसच्या ठिकाणी जिथे तुम्ही ऑदरचा ऑप्शन चालू केलाय पण शिक्षणासाठी स्कॉलरशिप नाही, फेलोशिप नाही, हॉस्टेलमध्ये जागा नाहीयेत, त्याच्या पण सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे म्हणजे आम्हाला पुढे शिकता येईल. तर असं सगळ्या पद्धतीने काम चालू आहे, हे अगोदरपासून चालू होतं आणि या कायद्यामुळे आता त्याला आणखीन गती प्राप्त होईल आणि लवकर लवकर गोष्टी अचीव होतील, त्या दिशेने वाटचाल चालू आहे सगळ्या असं वाटतं. नक्की दिशादी, आज खऱ्या अर्थानं जो काही निर्णय, ऐतिहासिक निर्णय आज जो सर्वोच्च न्यायालयाचा झाला, 377 कलम जे रद्द करण्यात आलं, आणि त्यानंतर त्याचं स्वागत या देशामध्ये चांगल्या विचारांच्या लोकांनी तितकंच केलं, कदाचित काही लोकांनी त्याच्या विरोधात सुद्धा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक मोठं ऐतिहासिक पाऊल हे आज समजलं जात आहे. आणि आज या मॅक्स महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये या संदर्भामध्ये एक दिलखुलास चर्चा करण्यासाठी दिशा पिंकी शेख, ज्या एक चांगल्या साहित्यिक आहेत, चांगल्या विचारवंत आहेत, त्या आज आपल्या ठिकाणी या आपल्या सोबत या ठिकाणी त्यांनी आज चर्चा केली, विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बरीच प्रश्न असतील अजूनही मनात आहेत, किंवा बरेच वेळेअभावी आपण जास्त याच्यावर चर्चा करू शकत नाही, मात्र नक्कीच आज आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्राला आज जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि ही चर्चा आणि येणाऱ्या काळामध्ये समलैंगिक संबंध असतील किंवा समलैंगिकता याबाबत असतील किंवा किन्नरांचे इतर प्रश्न असतील, या अशा विविध सामाजिक प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मॅक्स महाराष्ट्र हा आपला आवाज करत राहील. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण नक्कीच आमच्या इनबॉक्समध्ये आम्हाला विचारावेत, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्रने बोलायची संधी दिली आणि बाकी आता बाकी ठिकाणी मला जे काही मुद्दे राहिले होते ती कव्हर करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानते. धन्यवाद. आणि नक्कीच मी मला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मॅक्स महाराष्ट्रकडे माझी मागणी घेऊन हजर राहील. आणि छान वाटलं मला आपल्यासोबत जोडून घेण्यात आणि मजा आली. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद.